नाही पण आई वडिलांचा इच्छा नसताना नवरी म्हणून घोड्यावर चढ गे तरी धक्का झटका लागायची आवश्यकता आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्यांचा न ऐकता जर तुम्ही जबरदस्तीने मी जर तिकीट दिली नाही तर काहीही करू शकतो असं सांगणाऱ्या या किती योग्य उमेदवार आहे हे तर काँग्रेसच्या लोकांनी ठरवायचं आहे. हो हे खरं आहे की मी तिकीटसाठी कधी मरत नाही, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही या सूत्रांनी काम करतो. तिकीटसाठी मरणाऱ्यांना आपल्या त्यागाचं महत्त्व कधीच समजू शकत नाही. ज्यांच्यासाठी योच खुर्ची पाहिजे हीच तिकीट पाहिजे, अन्यथा मी काहीही करेन. त्यांनी माझ्यावर टीका केली, आता सध्या एक दोन सभेत मी टीका करणार नाही ठीक आहे, पण पुढे केलं तर माझ्याकडे एवढा आहे की फिर देखणं क्या होतं. काय विधवेच्या याचा अश्रूस अनादर केला? अरे ज्या दिवशी अंत्ययात्रा होता आम्ही स्वतः आहोत. फक्त अश्रू हे निवडणुकीच्या कामाचे का? अश्रू हे कशासाठी आहे? देशासाठी. उद्या तर प्रत्येक जण म्हणेल माझे अश्रू पहा, मला मतदान व्हा, आणि 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट मग तुम्ही रडत राहा. याच्यात काय मग समजलं नाही? तुम्ही काय दिवे का सांगा ना की तुम्ही यादी वाचा मी यादी वाचतो. अरे तुमच्या मतदारसंघात 31.90 कोटीचं भाजीपाला संशोधन केंद्र मी दिलं, 100 कोटीची वरवड्याची पाणी पुरवठा मी दिली, ई लायब्ररी मी दिली, तुमच्याशी भेदभाव केला नाही 15 कोटी तुम्हाला मी दिले, 10 कोटी रुपये पानधन रस्त्याला मी तुम्हाला दिले, भटाग्याला मी पैसे दिले, आणि तुम्हाला पत्रही दिलंही दिलं, कारण मी भेदभाव नाही केला. आणि तुम्ही जर जहरी टीका कराल तर ध्यान रखा मी वाघाचं संवर्धन संरक्षण करणार आहे आणि वेळ आली तर पिंजऱ्यात बंद करणार आहे.